मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कांचन आणि आप्पा हे हॉलमध्ये बसलेले असतात कांचन विचारते अहो अरुंधती नक्की येईल ना त्यावरती आप्पा म्हणतात हो अगं येईल कारण अनघा म्हणाली आहे ना की ते निघालेच आहेत मग येणारच ना तू काय अशी करते मला कळतच नाही तेवढ्यातच तेथे अरुंधती आणि आशू हे दोघेही येतात ते आल्याबरोबर अरुंधती लगेच कांचनला म्हणते आई मी आले तेव्हा कांचनला खूप आनंद होतो घरात आल्या आल्या ते दोघेही अगोदर कांचन आणि आशीर्वाद घेतात त्यानंतर तेथे संजना येते संजना सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते तेवढ्यातच तेथे अनघा अभि हे दोघेही येतात अरुंधती अभिला विचारते अरे जानकी कुठे आहे तेव्हा अभि म्हणतो ती तिचं काम करते अरुंधती विचारते कोणतरी काम तेव्हा तो म्हणतो झोपायचं सगळेजण पुन्हा हसू लागतात त्यानंतर तेथे यश येतो तो म्हणतो आई तू आलीस अरुंधती म्हणते बाळा तू ठीक आहेस ना तुला काहीही वाटलं ना लगेच माझ्याशी बोल हा तेव्हा तुला वेळ आहे का असं अनिरुद्ध अरुंधतीला टोमना मारत म्हणतो कारण तुझ्या मुलांच्या मनात नक्की काय चाललंय हे समजून घ्यायला मिसेस केळकर अहो तुमच्याकडे वेळ नाही पण तुम्ही नवीन लग्नाच्या धुंदीत आहात नव्याची नवलाई अगदी व्यवस्थित तुम्ही पार पाडा आणि मग मुलांकडे लक्ष द्या माझ्या मुलांकडे लक्ष द्यायला Let me अनिरुद्ध अरुंधतीला खूप तडा बोलू लागतो हे पाहून अरुंधती म्हणते अहो मी माझ्या मुलाशी बोलतीये तुम्ही का मध्ये बोलताय अनिरुद्ध म्हणतो त्याला जरा तू समजून सांग असा शांत बसू नकोस अशा छप्पन मुली मिळतील त्या असल्या मुली बरोबर याने संसार थाटणं चांगलंही नव्हतं तेव्हा संजना चौताळते आणि अनिरुद्धला म्हणते अरे असली मुलगी म्हणजे काय रे गौरी माझी बरोबरच होती असली तसली नाही ती खूप चांगली मुलगी आहे तिने जो डिसिजन घेतला तो तिच्या आयुष्यासाठी चांगला होता आणि मग ठरलेली लग्न काय मोडत नाही का यशला तिने तसं स्पष्टपणे देखील सांगितलं होतं मग तू का चमचेगिरी करतोय मध्ये मध्ये त्यावरती अनिरुद्ध म्हणतो मला माहिती आहे ना गौरीला यश बरोबर लग्न करायचं होतं पण तिच्या टर्म्स आणि कंडिशनवर त्यानंतर संजना अनिरुद्धला म्हणते अरे आजकाल लग्न होण्या अगोदर मुलगा मुलगी काय करतात माहिती आहे का वेगळं घर घेतात आणि मग लग्न करतात काहींना एकत्र राहायला आवडतं गौरीला आपली फॅमिली खरंच खूप आवडायची अनिरुद्ध म्हणतो तुलाही आवडतं ना इथे राहायला एकत्र त्यावरती संजना म्हणते अरे मला वेगळंच राहायचं होतं पण तू इथून बाहेर पडायला तयारच नाही मग मी तरी काय करू गौरी ही धरसोड वृत्तीची आहे असं अनिरुद्ध म्हणत असतो कारण आत्ता तिला यश नाही आठवला ती गेली अमेरिकेला निघून तेव्हा यश म्हणतो बाबा मला ह्या विषयावर काहीच बोलायचं नाहीये तेव्हा अनिरुद्ध म्हणतो अरे पण तू तिला प्रोटेक्ट का करतोय मला गौरी हा विषयच नको आहे मला तिच्या आणि माझ्या नात्याबद्दल खूप आदर आहे आणि तो तसाच ठेवायचा आहे असं म्हणून यश हा सगळ्यांवरच ओरडतो यश हा खूप रागात तेथून जातो तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की विषय मिसेस केळकरांनी काढला आणि ॲज युजल टोमने खायला मलाच लागले ना सगळे मलाच ओरडतात असं म्हणून तोही तेथून जातो तेव्हा आप्पा हे आरूची माफी मागतात आणि म्हणतात आज सणसुदीच्या दिवशी तुझा यांनी अपमान केला अरुंधती म्हणते मला हे काही नवीन नाही तेव्हा अबी विचारतो आई तू जेवण करून जाणार आहेस ना तेव्हा आशुतोष म्हणतो नाही अरुंधतीने एवढा सुंदर स्वयंपाक बनवला होताना अजूनही आमची पोटं भरलेलीच आहेत तेव्हा अभि अरुंधतीकडे बघतच राहतो तर कांचनला समजलेलं असतं अरुंधती खूप खुश आहे कारण की तिचा चेहरा लगेच तसं सांगतोय ती खूप खुश दिसतीये त्यानंतर अरुंधती अनघाला विचारते काय ग ईशा कुठे आहे तेव्हा ईशा मैत्रिणीकडे गेली आहे पण ती नंतर तुमच्याकडे पण येणार होती तेव्हा अरुंधती म्हणते हो का तिला जरा वेगळीच शंका वाटते गौरी नक्की अनिशलाच भेटायला गेली तर दुसरीकडे ईशा अजूनही खूप डिस्टर्ब असते अनिश तिला समजवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ईशा म्हणते अरे मला बाबांनी क्लिअर सांगितलंय की तुझा आणि अनिशचं जर काही मला समजलं तुमच्या दोघांमध्ये जर काही रिलेशन असलं तर मी अजिबात खपवून घेणार नाही कारण मला ही गोष्ट आवडणारच नाही त्या केळकरांशी काही संबंध ठेवायचा नाही असं त्यांनी मला सांगितलं तेव्हा अनिश म्हणतो माझ्यात काय वाईट आहे अगं आणि आत्ता कुठे आपण लग्न करणार आहोत आपलं दोघांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी आत्ता एवढाही सेटल्ड नाही आहे आणि सेटल झाल्यावर मी त्यांना कन्व्हिन्स करेल नको तू काळजी करूस ईशा म्हणते बाबांनी मला क्लिअर काय सांगितले माहिती आहे का जर त्या अनिश बरोबर जर त्याच्याबरोबर काही रिलेशन असलं तर तुला भारताबाहेर शिकायला पाठवेल किंवा डिरेक्टली तुझं लग्न करून टाकेल मग बघ तेव्हा अनिश म्हणतो मी त्यांना कन्व्हिन्स करेल नको तू काळजी करूस त्यावरती ईशा म्हणते अरे अनिश हे एवढं सोप्पं आहे का तू सांग ना मला तेव्हा अनिश म्हणतो तुझं माझ्यावर प्रेम आहे ना तेव्हा ईशा म्हणते हो खूप प्रेम आहे मी तुझ्याबरोबर काही टाईमपास नाही करणार मला माझ्या आयुष्यात तू हवी आहेस असं अनिश ईशाला म्हणतो दोघी एकमेकांकडे प्रेमाने पाहतात इकडे यश हा खूप टेन्शनमध्ये बसलेला असतो अरुंधती तितक्यात तेथे ते आणि विचारते बाळा बसू करे थोडा वेळ तो म्हणतो बस नाही तेव्हा तो म्हणतो की आई अगं घरातील सगळ्यांसमोर मला हा विषय बोलायचाच नव्हता अरुंधती म्हणते अरे तुझ्या गाण्याचं रेकॉर्डिंग मला ऐकव हा खरंच माझं बाळ खूप मेहनत करतय खूप पुढे जाशील बाळा तू हा अरुंधती गौरीचा टॉपिक न काढता त्याच्याबरोबर बोलत असते त्याला वाटत असतं की याचा मूड ठीक करावा तेव्हा यश म्हणतो आई मी ठीक आहे नको तू काळजी करू ते अरुंधती म्हणते आपलं मूल जर असं टेन्शन मध्ये असलं ना माझ्या पोटात गोळा येतोच बाळा निराशा ही माणसाला आतून पोखरून टाकते तेव्हा यश म्हणतो आई मी निराश नाही पण गौरी आणि माझी मतं खूप वेगळी आहेत आता मी हे अक्सेप्ट केलंय मला गौरी माझ्या आयुष्यात हवी होती पण ती नाही मग मी काय करू तेव्हा अरुंधती म्हणते अजूनही तुझ्यासाठी आणि गौरीसाठी माझ्या पोटात तुटत रे तू तु काही दिवस माझ्याकडे राहायला चलतोस का म्हणजे तेथे ते अनिशपण आहे तुझं मनही चांगलं रमेल तेव्हा यश म्हणतो आई उलट मी एकटा असलो ना माझ्या डोक्यातून ह्या गोष्टी लवकरात लवकर जातील आणि मग मी लवकर मुक्त होईल तू नको काळजी करूस पण तो सांगतो तू तु आता तुझ्या संसाराकडे लक्ष दे आमच्याकडे एवढं देऊ नकोस आणि आशुतोष सर कितीही म्हटले ना तू तुझ्या मुलांकडे कधीही जाऊ शकतेस येऊ शकतेस तू सतत आमचं जर टेन्शन घेत राहिली ना त्यांनाही कसं वाटेल अरुंधती म्हणते नाही वाटणार रे तेवढ्या तसे ते अभि येतो आणि म्हणतो हो आई त्याचं बरोबर आहे आशुतोष सरांना हे सारखं सारखं तू असं आमचं टेन्शन घेतलेलं नाही आवडणार तू अजिबात नको काळजी करू मी यश बरोबर आहे कोणत्याही परिस्थितीत असं म्हणून यश आणि अभि दोघेही मिठी मारतात अरुंधती त्या दोघांनाही जवळ घेते आणि म्हणते असेच कायम एकत्र राहा बाळांनो तर इकडे ईशा ही खूप हायपर झालेली असते तेव्हा ती सारखी म्हणत असते अरे माझे बाबा खरंच नाही कन्व्हिन्स होणार लग्न करून देण्यासाठी तेव्हा ती खूप रडत असते ते पाहून अनिश तिला म्हणतो ईशा आय लव यू तेव्हा ते, ते दोघेही एकमेकांमध्ये हरवून जातात एकटक पाहत असतात त्यानंतर ईशा त्याला घट्ट मिठी मारते अनिश पण तिला आपल्या मिठीत घेतो दोघेही ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात अगदी भान हरवून गेलेले असतात तेवढ्यातच तेथे अरुंधती आणि आशू हे दोघेही येतात आणि समोर पाहतात तर अनिश आणि ईशाने एकमेकांना मिठी मारलेली असते त्या दोघांना ते पाहून खूप मोठा धक्का बसतो तेव्हा अरुंधती जोरात ईशावर ओरडते हे काय चाललं आहे ईशा तुझं तेव्हा ईशा काहीच बोलत नाही दोघेही एकमेकांपासून बाजूला होतात तेव्हा अनिश म्हणतो आम्ही असं काहीही करत नव्हतो आम्ही काहीही विचित्रपणे केलेलं नाही तेव्हा अरुंधती म्हणते अरे पण अजून कशात काही नसताना तुम्ही दोघे एकमेकांच्या एवढे जवळ येत आहे याचा अर्थ तुम्हाला समजतो का तेव्हा ईशा म्हणते आई तू समजून घे गं अनिश म्हणतो ती खूप रडत होती ना म्हणून तिला मी फक्त जवळ घेतलं तेव्हा आशू म्हणतो अरे अनिश तुला समजतं का बाळा अरे हाच क्षण खूप मोहाचा असतो आणि जर नाही कंट्रोल झाला तुम्हाला हा क्षण तर मग काय करणार असं म्हणून तो पुढचं सगळं त्याला समजावू लागतो तेव्हा अनिश म्हणतो नाही चाचू आम्ही असं नाही काही करणार आम्ही दोघे खूप सिरियस आहोत तेव्हा अरुंधती म्हणते बाळांनो तुम्ही अजून खूप लहान आहात ईशा तू घरी जा पाहू आपण या विषयावर नंतर बोलू घरातून तुला स्पष्टपणे या नात्यासाठी विरोध होणार आहे त्यानंतर अरुंधती तिला खूप बडबड करते की अगं असं भावनेच्या भरात येऊन काही पण करतेस बाई आणि त्यानंतर त्याचे परिणाम तुलाच भोगावे लागतात अभ्यास कर करिअर कर तेव्हा इशा म्हणते आई मी करिअर करणारच आहे अभ्यास करतच आहे ईशा म्हणते आम्ही ठिल्लरपणा करत नाही आई तू नको गं काळजी करूस अरुंधती म्हणते अगं पुढे काय काय होणार नाही ह्या गोष्टीची सगळ्यात अगोदर काळजी मीच करून ठेवली आहे तेव्हा आशू म्हणतो तुम्ही दोघे आनंदी कसे असाल ना याची काळजी आम्हाला आहे आणि आनंदीच राहा आयुष्यभर पण आत्ता नाही बाळांनो तेव्हा अरुंधती त्या ते दोघांनाही स्पष्टपणे सांगते की अजिबात तुम्ही दोघांनी एकमेकांना एकांतात भेटायचं नाही तेव्हा ईशा काहीच ऐकत नाही ती तेथून जाते तर मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती विचारते काय फोन लागले का आशू म्हणतो दो दोघांचेही फोन बंद आहेत ते ईशा अनिशला म्हणते तुला माझ्याशी लग्न करायचं आहे ना तेव्हा अनिश हो म्हणतो ईशा म्हणते चल मग आपण पळून जाऊ मित्रांनो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब